गुड आफ्टरनून. आज आपण नवीन लेसन पाहणार आहोत. लेसन नंबर 13, साउंड. साउंड म्हणजे ध्वनी. इथे पिक्चर्स दिलेले आहे बघा तुम्हाला वेगवेगळे. सम साउंड्स आर डिपेंड इन द पिक्चर बिलो. हॅव यू हियर्ड दीज साउंड्स? पुट अ टिक मार्क बॉक्सेस यू हॅव अँड क्रॉस इफ यू हॅव नॉट. We words are used in your locality to denote these sounds. Write below in the pictures. म्हणजे हे पिक्चर्स बघून तुम्ही हे आवाज ऐकलेले आहे का? ऐकलेले असेल तर तुम्ही असं टिक मार्क करायचं आहे आणि नसेल तर असं क्रॉस करायचं आहे. पण जवळपास आपण हे सगळे आवाज आपण ऐकतो हो की नाही? म्हणजे इथे ही मुलगी गाणं गात आहे, इथे पक्षी, फटाक्यांचा आवाज, कोणीतरी हळू बोलतं आहे, ट्रॅफिक पोलीस, त्यानंतर बासुरी, हॉर्न, आणि इथे डॉग आणि कॅट्स हे एकमेकांवर ओरडताना सुद्धा आपण हा साऊंड ऐकतो. एक्झाम्पल ऑफ व्हेरियस साऊंड्स, ध्वनी, विविध आवाजांची उदाहरणे दिलेली इथं. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच साऊंड डू यू हियर ड्युरिंग द रेसेस इन द स्कूल? जेव्हा तुम्ही शाळेत येता हो की नाही, तेव्हा मधल्या सुट्टीच्या वेळी कोणकोणते आवाज तुमच्या कानावर पडतात? सर्वप्रथम तुमच्या कानावर कुठला आवाज पडतो? बेल. बेलचा आवाज पडतो ना. वेन देअर इज अ सायलेन्स इन द क्लासरूम, क्लोज युअर आईज अँड सिट क्वाइटली. विच साऊंड इन युअर सराउंडिंग कॅन यू हिअर नाउ? कधी कधी वर्गामध्ये खूप शांतता असते किंवा आपण डोळे मिटून शांत बसतो, आपल्याला काही आसपासचे आवाज ऐकू येतात. प्रिपेअर अ कॉमन लिस्ट ऑफ ऑल दीज साऊंड्स अँड डिस्कस देम. यू विल सी दॅट देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन द इन्युमरेबल साऊंड्स दॅट वी हियर. क्लासिफाय दीज साऊंड इन टू वेज, सॉफ्ट अँड लाऊड, प्लेझेंट अनप्लेझेंट. या सर्व आवाजांची सामायिक यादी करून त्यावर चर्चा करायची आहे. आपल्याला ऐकू येणाऱ्या असंख्य आवाजांमध्ये खूप विविधता असते, खूप वेगवेगळे आवाज असतात हो की नाही? एखाद्या वेळेस तुमच्या लक्षात येईल की ध्वनी लहान मोठे पण असतात. आवडणारे न आवडणारे अशा दोन पद्धतीचे आपण वर्गीकरण करूया, सॉफ्ट अँड लाऊड हो की नाही? आता हाऊ आर साऊंड प्रोड्यूस ही डेफिनेशन तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. म्हणजे सम साऊंड्स आर लाऊड अँड आर हियर्ड इझिली, व्हाईल सम अदर्स आर व्हेरी सॉफ्ट अँड कॅनॉट बी हियर्ड अनलेस. म्हणजेच काही ध्वनी मोठ्या असल्याने सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी खूप लहान असल्याने ते आपल्या लक्ष दिल्याशिवाय आपल्याला ऐकू येत नाही. काही ध्वनी आपल्याला आवडतात तर काही ध्वनी आपल्याला आवडत नाही. फर्स्ट डेफिनेशन, हाऊ आर साऊंड प्रोड्यूस, ध्वनी कसं निर्माण होत असतील, कधी विचार केला आहे तुम्ही? वेन अ सॉन्ग इज बिलिंग प्लेड ऑन अ रेडिओ ऑर अ म्युझिक सिस्टीम इन द हाऊस, प्लेस युअर हँड ऑन इट्स स्पीकर, व्हॉट डू यू फील? पुट ऑफ म्युझिक, व्हॉट डू यू फील नाऊ? इथे स्पीकर दाखवलेलं आहे बघा. जेव्हा घरातील रेडिओ अथवा टेप रेकॉर्डर किंवा आपण गाणी वाजवतो, ते गाणे वाजवत असताना स्पीकरवर हात ठेवा. स्पीकर वाजत असताना स्पीकरवर हात ठेवा, काय जाणवेल तुम्हाला? कंपन, म्हणजे तुमचा हात थोडासा तुम्हाला हलताना जाणवेल. ते टेप रेकॉर्डर बंद करा, काय जाणवेल? की तुम्हाला कंपन होणे बंद होऊन जाईल हो की नाही? टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट, शोन इन द पिक्चर. बघा इथं स्ट्रेच रबर बँड दाखवलेलं आहे तुम्हाला. अपार्ट फ्रॉम द मुवमेंट ऑफ द रबर बँड, व्हॉट एल्स इट नोटीस? तुम्ही ताणलेला रबर बँड ताणायचं आहे आणि काय करायचं आहे, त्याला एका बाजूने सोडून द्यायचं आहे. काय होईल तुम्हाला? तो लागेल ना जोरात तुम्हाला, किंवा थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला आवाज येईल. स्प्रेड सम सॉडस्ट ऑर मस्टर्ड सीड्स ऑर अ सँड ऑन द डायफ्रॅग्राम ऑफ अ तबला.
Knock on the diaphragm lightly with a finger. What do you see happening so long as the tabla make a sound? What happen when sound stop? What do you understand from this observation? काय करायचं आपल्याला? हा तबला आहे बघा, त्याच्यावरती आपल्याला काय करायचे म्हणजे लाकडीचा भुसा किंवा मोहरीचे दाणे किंवा वाळू घ्यायची आणि इथे बघा दाखवलेली त्यांनी अशी पसरवायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, हलकंसं त्याला एक पिंच मारायची जसं आपण वाजवून बघतो ना. तुम्हाला काय होईल या कृतीतून, तुम्हाला काय निरीक्षणामध्ये येईल की जर आपण त्या या पडद्यावर तबलाच्या जर हळूच एक पिंच किंवा टिचकी मारली तर काय होईल, मोहरीचे दाणे किंवा तुम्ही ज्याही वस्तू टाकाल ते काय होईल, आवाज बंद झाल्यावर ते थांबतील आणि आपण असा मारलं तर काय होईल, तेही वरती येऊन थिरकतील ना, म्हणजे तेही पडतील. द ऑब्जेक्ट दॅट प्रोड्यूस साऊंड दॅट इज डायफ्रॅग्राम ऑफ द स्पीकर, द रबर बँड, द डायफ्रॅग्राम ऑफ अ तबला शो अ सर्टन मूवमेंट दॅट इज दे हॅव अ सर्टन काइंड ऑफ मोशन, दे ऑसोलेटरी रॅपिडली, इन अदर वर्ड्स दे व्हायब्रेट. सेकंड डेफिनेशन, त्यानंतर थर्ड डेफिनेशन. म्हणजेच ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची, स्पीकर, पडदा, रबर बँड, तबला याची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते. म्हणजेच या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती असते, जलद गतीने आंदोलन होत असते, म्हणजेच वस्तूचे कंपन होत असते. आत्ताच मी सांगितलं की त्या कंपनाने ते मोहरीचे दाणे किंवा तुम्ही लाकडीचा भुसा जो ठेवलेला आहे तो काय होईल, खाली पडेल कंपनाने. आपण यातील पुढील भाग पुढच्या तासाला पाहणार आहोत. हे तीन डेफिनेशन्स तुम्ही लिहून घ्यायच्या आहे. धन्यवाद.